इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथील भाऊसाहेब दामोद चौधरी यांच्या यांच्या एका बकरासह काठेवाडी जातीच्या चार शेळ्यांचा फडशा पाडून बिबट्याने पोबारा केला वाघेरे गावालगत असलेल्या गोठ्यामध्ये चार जातीच्या शेळ्या बांधलेल्या होत्या दुपारी बारा वाजेच्या या शेळ्यांना चारा वैरण करून घरी जेवण्यासाठी आल्या होत्या जेवण करून पुन्हा त्या एक वाजता गोठ्याकडे गेल्या असता समोरील हृदयद्रावक प्रकार बघून लेकराप्रमाणे ज्यांची जोपासना केली त्या चारही शेळ्या अशा प्रकारच्या अवस्थेत पाहून त्यांनी हंबरडा फोडला त्यामुळे गावातही अत्यंत भीतीचं वातावरण पसरलं आहे गोठा बंदिस्त असूनही चार शेळ्यांचा फडशा पाडून बिबट्या पळून गेला याबाबत वाघेरे विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मोहन भोर आणि ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर चुकणे यांनी वन विभागास कळवले असता कोपरगाव वनरक्षक कैलास पोटिंदे पशुधन विकास अधिकारी डॉ राजेश नेहते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला यावेळी गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून एका गरीब कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आलेली असून त्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा याबरोबरच शासन स्तरावरून संबंधित बाधित कुटुंबाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती सिंधुबाई भाऊसाहेब चौधरी या मोलमजुरी करणाऱ्या महिलेने केली आहे यावेळी गावातील रमेश भोर कुंडलिक भोसले विजय भोर आनंद पोपट भोर भोर भाऊसाहेब दुर्गेश गायकर सोमनाथ शिंदे अनिकेत चौधरी शंकर जोशी शिवनाथ चौधरी शरद गायकर कांतीलाल भोर नवनाथ गायकर ओमकार गायकर यांच्यासह गावातील बहुसंख्य गावकरी उपस्थित होते याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास संतप्त गावकऱ्यांनी जन आंदोलनाचा इशारा दिलाय वेदनी साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी